नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि मॅडम आपल्याला आज अशा युनिक व्यवसायाबद्दल माहिती देणार आहेत. ह्या व्यवसायासाठी तुम्हाला किती गुंतवणूक लागते, इन्व्हेस्टमेंट किती लागते, मार्केटिंग कशा प्रकारची असली पाहिजे, रॉ मटेरियल घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी आपण आज सविस्तर अशी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग पाहूयात. मॅडम, उद्योग मार्ग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव गौरी आणि मी यंत्रक्रांतीमध्ये ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह काम करते आणि मी तुम्हाला एका गृहउद्योगाची किंवा आपल्या मशीनची आज पूर्णपणे माहिती देणार आहे. तुम्ही कसा बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा आपली मशीन घेऊन तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो कसा होणार आहे याची माहिती देणार आहे. मॅडम, हा व्यवसाय करण्यासाठी समजा एखाद्या महिलेला हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या मशीन लागतात आणि त्या मशीनचं काय वर्क आहे? एखाद्या महिलेला गृहउद्योग सुरू करायचा असेल तर चकली किंवा कुरडई हे मार्केटमध्ये आजकाल वर्षभर चालतो, तर आपल्या या मशीनद्वारे चकली आणि कुरडईचा व्यवसाय कोणती पण महिला घरी बसल्या गृहउद्योग सुरू करू शकते. तर त्यासाठी पहिली गोष्ट तर आपली ही मशीन लागणार आहे ज्यामधून चकली, कुरडई आणि अजून वेगवेगळ्या टाईपचं प्रोडक्शन होतं आणि त्यासाठी अजून हेल्पिंग म्हणून दोन तीन काही मशीन आपण सेल करतो. तर पूर्ण जर सेटअप घेतला तर एक व्यवस्थित गृहउद्योगाचा सेटअप आणि बिझनेस घर बसल्या सुरू करू शकतात. आणि हा व्यवसाय करताना ज्या मशीन्स लागतात मॅडम, तर ह्या मशीन्स आता आपण बघतोय 3-4 मशीन्स आहेत, तर महिलांना जर एका मशीन पासून हा व्यवसाय सुरू करायचा असेल समजा इन्व्हेस्टमेंटच्या काही कारणामुळे, तर तो शक्य आहे का? हो हो, या एका मशीनद्वारे सुद्धा घरी बसल्या तुम्ही बिझनेस करू शकता. दोन्ही मशीन्स त्या हेल्पिंग आहेत. जर तुम्हाला टाइम ऍडजस्टमेंट होत नसेल किंवा पटापटा प्रोडक्शन जास्त करायचं असेल तर त्या मशीन तुम्हाला नक्कीच हेल्प करतात. पण जर तुमचा स्टार्टअप आहे, नवीन बिझनेस करायचा आहे, तर ही एक सिंगल मशीन सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो करायला किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायला सुद्धा एक मशीन सुद्धा सफिशियंट आहे. तिच्याद्वारे तुम्ही घर बसल्या दिवसात एका दिवसामध्ये 7 ते 8 किलोचं प्रोडक्शन करू शकता. दिवसभरात जवळजवळ 100 ते 200 किलो पर्यंतचं प्रोडक्शन मिळून जातं तुम्हाला एका मशीनच्या द्वारे. आणि या मशीन मध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवू शकतो? आपली मशीन ही बेसिकली चकली आणि कुरडईसाठी स्पेशल आहे जे की महाराष्ट्रामध्ये बिझनेस जास्त करून त्याचाच चालतो. पण सोबतच त्यामध्ये तुम्ही पट्टी पापड स्टिक्स जे असतात मार्केटमध्ये सोया स्टिक्स ते पण बनतात. मुरुकू जो साऊथ साईडला जास्त करून चालतो, साऊथ साईडला पण मुरुकूच्या साठी या बिझनेस साठी आपले मशीन घेतात. तर मुरुकूचे वेगवेगळे टाईप झाले, 7 ते 8 टाईप्स मुरुकूचे झाले. चकलीचे वेगवेगळे टाईप झाले 2 ते 3 टाईप्स. कुरडईचे वेगवेगळे टाईप झाले. हे जवळजवळ 10 ते 12 टाईप्स आपल्या या मशीन मधून तुम्ही बनवू शकता. मॅडम, आपल्या प्रेक्षकांना हे सांगा, आता जी ही मशीन आहे, ही मशीन मध्ये आपण जे चकल्या बनवतो त्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते? चकल्या बनवायसाठी पहिले तर आपलं जे पण काही भाजणीचं किंवा तांदळाचं प्रोडक्शन असतं चकल्यांचं, त्याचं पीठ तुम्हाला मळून घ्यावं लागतं. त्यासाठी आपली डो नीडिंग मशीन सुद्धा आहे. किंवा तुम्ही हाताने जरी मळला तरी आपल्या या फीडर मध्ये तुम्ही पीठ टाकून आपल्या मशीनला स्मार्ट स्क्रीन दिलेली आहे ज्यावरती तुम्ही पूर्ण सेटिंग करू शकता. म्हणजे 1 रुपयाची चकली झाली मार्केटमध्ये, 5 रुपयाची चकली पण चालते. हे सगळं तुम्ही सेटिंगद्वारे सेट करून आपल्या मशीनमधून प्रोडक्शन घेऊ शकता. आणि सेटिंग सेट केली की तुमचा जोपर्यंत म्हणजे आपण स्वतःहून सेटिंग चेंज करत नाही तोपर्यंत ही मशीन तेच काम करते जे आपण मशीनला कमांड दिलेलं आहे. तर त्याद्वारे तुम्ही प्रोडक्शन या मशीनमधून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर मशीन एखाद्याला बाय करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला किती गुंतवणूक लागेल? जवळजवळ 50,000 ते 1,00,000 गुंतवणुकीमध्ये हा बिझनेस सुरू होतो. आपली ही मशीन 1,00,000 गुंतवणुकीमध्ये त्यांना मिळून जाते. आणि जास्त म्हणजे जर तुम्हाला टाइमचा किंवा मॅनेजमेंट नसेल तर आपण 1-1.5 लाखापर्यंतचा इन्व्हेस्टमेंट जर केलं तर पूर्ण मशीनचा कॉम्बो तुम्हाला मिळून जातो. प्रेक्षकांनो, मॅडमने आपल्याला आतापर्यंत या व्यवसायासाठी जे बेसिक पिलर असतात ते पिलर विषयी आपल्याला पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. आता मॅडम आपल्याला सांगणार आहेत की या मशीन पासून प्रोडक्ट कसा बनवला जातो. आपल्या मशीन मधून सोपं आहे. आपण जे पीठ मळायची मशीन आहे त्यामध्ये आपलं तांदूळाचं पीठ, बेसन पीठ वगैरे आपण मिक्स करून घेणार आहोत. आपले जे पण काही मसाले असतात चवीनुसार, जसं तिखट पावडर झालं, मीठ, तीळ, ओवा, हे सगळं आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि सोप्या पद्धतीने त्यामध्ये तुमचं पीठ पूर्णपणे एकजीव होणार आहे. ते पीठ मळलं जातं. व्यवस्थित मळल्यानंतर आपली ही मशीन आहे त्यामध्ये फीडर मध्ये आपण पीठ टाकून घ्यायचं आहे. पीठ टाकल्यानंतर मशीनला जे डिजिटल पॅनल दिले आपण, स्क्रीन दिलेली आहे जेणेकरून आपलं इझी ऑपरेशन होतं मशीन. सो त्यांनी आपण जे सेटिंग केलेलं आहे ते मार्केटमध्ये आज 1 रुपयाची चकली झालं किंवा 5 रुपयाची चकली, जे पण रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार आपण सेटिंग करून घ्यायचे आहे. आणि सेटिंग केल्यावरती मग जेव्हा मशीन ऑन होते तेव्हा आपलं ते प्रोडक्शन बाहेर येतं. फॉर एक्झाम्पल चकली झाली तर आपण चकली बनवून घ्यायची आहे. ती बनल्यानंतर मग आपण फ्रायरमध्ये फ्राय करून घ्यायची आहे चकली. बरोबर. फ्राय केल्यानंतर आपल्याकडे ड्रायर्स वगैरे आहेत. त्या ड्रायरमध्ये जे चकलीमधलं एक्सेस ऑइल असतं ते निघून जातं ड्रायरमध्ये. पूर्णपणे चकली कोरडी, खुसखुशीत आणि विदाऊट एक्सेस ऑइल राहते.
तुमचं जे काय मार्केटचं पॅकिंगचं वगैरे आहे त्या हिशोबाने तुम्ही चकली पॅकिंग करून देऊ शकता तुमच्या कस्टमर्सला. 1 किलोचं झालं, अर्धा किलो, पावशेर, अशा पद्धतीनं पॅकिंग करून तुम्ही मार्केटमध्ये चकली सेल करू शकता. आणि मॅडम, ह्या मशीनवर आपण किती प्रोडक्शन काढू शकतो एका दिवसामध्ये? एका दिवसामध्ये या सिंगल नोजल मशीनवरती आपण जवळजवळ 100 किलो पर्यंतचं प्रोडक्शन काढू शकतो. तासाभरामध्ये तुमचं 9 ते 10 किलो पर्यंतचं प्रोडक्शन निघतं या मशीन. अच्छा, आणि ह्या मशीन मध्ये किती प्रकारच्या मशीन आहेत आपल्याकडे? आपल्याकडे चकली कुरडई मशीनचं सिंगल नोजल मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. दुसरं जे आहे 4 नोजल मशीन आहे, 4 नोजल विथ कन्व्हेअर मशीन आहे, आणि सिंगल नोजल विथ कन्व्हेअर बेल्ट मशीन आहे. तर हे सगळ्या मशीनचं प्रोडक्शन वेगवेगळं असतं तासाला बघितलं तर. अच्छा. तुमचा प्रोडक्शन जास्त असेल तासाला किंवा दिवसाला तर तुम्ही जास्त प्रोडक्शनची मशीन घेऊ शकता. बरोबर. सगळ्यात बेसिक मशीन ही आहे. कोणाला पण जर बिझनेस सुरू करायचा असेल तर या मशीनवरून म्हणजे इझी पद्धतीने करू शकतो. महिलांसाठी ही बेस्ट आहे मशीन, ज्यांना पण स्टार्टअप करायचा असतो पण आणि जास्त नंतरचे प्रोडक्शन वाढलं त्यासाठी त्या नंतरच्या मशीनचा. आपण या मशीन मधून काढलेले जे चकले असतात त्या किती दिवस त्यांची लाईफ असते? मशीन मधून जे आपलं प्रोडक्शन निघतं त्या चकल्यांची लाईफ साधारण 1 ते 2.5 महिन्यापर्यंत असते. तुम्ही जर घरगुती चकल्या बनवत असतात ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने तर 2-2.5 महिन्यांपर्यंत त्या टिकतात. पण जर का तुम्ही आपल्या ऑइल ड्रायरचा युज केला, एक्सेस ऑइल जर त्यातून काढलं तर चकल्या जवळजवळ 5 ते 6 महिन्यांपर्यंत तुमच्या टिकतात. आणि मॅडम, आपल्या प्रेक्षकांना आता तुम्ही पूर्ण अशी माहिती दिलेली आहे, पण काय होतं आज जर आपण विचार केला ना, आता जी मशीन्स वगैरे हे युज करणार आहेत त्या महिला करणार आहेत आणि त्याही ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आहे, कारण आज जर बघितले अनएम्प्लॉयमेंट खूप वाढलेली आहे. तर आपल्या जे काही आपले ऑडियन्स आहे, आपल्या जे काही महिला बघत असतील हा व्हिडिओ, तर हा बनवलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकला पाहिजे त्याविषयी तुम्ही काय सांगताल का? कसं आहे, सगळ्यात मेन गोष्ट तुमच्या चवीवरती तुमचा प्रोडक्ट डिपेंड करतो मार्केटमध्ये. तुम्ही जर चांगली चव दिली, चांगली क्वांटिटी दिली, क्वालिटी दिली तर तुमचं मार्केटमध्ये सेल होणार आहे. प्लस तुमची बनवायची पद्धत कशी आहे, क्लीन किती ठेवताय तुम्ही, स्वच्छता पाळताय की नाही, ह्याच्यावरती डिपेंड करतं. तर तुम्ही कोणते पण म्हणजे जवळजवळ पहिला तर आपण नातेवाईकांना इंट्रोड्यूस करू शकतो की आम्ही नवीन बिझनेस सुरू केला, ही पण एक मार्केटिंगची टिप आहे. आणि जे होलसेलमध्ये विकतात त्यांना पण तुम्ही डायरेक्टली डीलर म्हणून कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर स्टार्टिंग पासून बघायचं झालं तर आपल्या जवळच्या नातेवाईकां किंवा फ्रेंड पासूनच आपल्याला बिझनेस आधी मिळतो. तर मेन तुमचं चव आणि क्वांटिटी ह्याच्यावरती डिपेंड करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आजकाल जग डिजिटली चालतं, सोशल मीडियावरती चालतं, तर आपण मेन म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला वगैरे गुड मॉर्निंग किंवा असे मेसेज टाकण्यापेक्षा आपल्या प्रोडक्शनची माहिती द्या, आपल्या प्रोडक्शनचा फोटो टाका. लोकांना आजकाल कळलं पाहिजे आपण काय बनवतोय काय नाही, त्याद्वारे पण तुमचा सेल होतो. कारण सोशल मीडियाद्वारे आजकाल खूप मार्केट आहे, मार्केटिंग त्याच्यावरूनच होते. तर व्हॉट्सअप झालं, फेसबुक, तुम्ही युट्यूबला चॅनल पण ओपन करू शकता, इंस्टाग्राम, अशा भरपूर सोशल मीडिया माध्यमांद्वारे तुम्ही मार्केटिंग पण करू शकता. मॅडम, आज ग्रामीण भागामध्ये ना महिला काय करतात, हाताने चकल्या बनवतात. जी पारंपरिक आपली ट्रेडिशनल पद्धत असते तीच वापरतात. तर त्या पद्धतीमध्ये आणि ह्या मशीन मध्ये जर चकल्या काढलेली, जी चकल्या काढण्याची जी मशीन आहे याच्यामध्ये काय फरक आहे? कसं आहे सर, पारंपरिक पद्धतीने जर आपण चकल्या बनवल्या तर त्यांना आपल्याला जास्त लेबर इन्व्हेस्ट करावं लागतात त्यामध्ये. बरोबर. माणसांची गरज जास्त पडते. कारण एक बाई जरी म्हणलं दिवसभरात तर जास्तीत जास्त ते 7 ते 8 किलो पर्यंतच प्रोडक्शन करू शकतात. पण आपण त्याच्या जागी जर मशीनच्या बाबतीत विचार केला तर मशीन ही टाइम वाचवते तुमचा, लेबर कॉस्ट नाही येत त्याच्यामध्ये. एकाच माणसावरती मशीन पूर्णपणे ऑपरेट होऊ शकते आणि न शिकलेली बाई सुद्धा आपली ही मशीन सहजपणे चालवू शकते. तर मशीनचा हा एक फायदा आहे की तुमचा लेबर कॉस्ट वाचतो प्लस टायमिंग वाचतो. तर दिवसभरात 4 ते 5 बायका इन्व्हेस्ट करून तुम्ही 7-8 किलो 10-15 किलो दिवसभरात काढत असाल, ते आपलं 10 किलो हे एका तासामध्ये मशीन बनवतात. त्यामुळे आजकाल पारंपरिक पद्धतीपेक्षा मशीनरीजकडे जास्त लोक वळतात आणि आपली मशीन सुद्धा त्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे एक हेल्प करू शकते. मॅडम, जर एखाद्या आपल्या प्रेक्षकांना जर ही मशीन बाय करायची असेल तर त्याची प्रोसेस काय आहे? सर, आपल्या स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अधिक माहिती पण मिळून जाईल. प्लस आपला ऍड्रेस पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही डायरेक्टली व्हिजिटला येऊ शकता, डेमो घेऊ शकता. तुम्हाला टिप्स दिल्या जातील कसा बिझनेस करावा, मशीन कशी ऑपरेट होते, तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा मशीन ऑपरेट करून बघू शकता इथे. तर तिथून तुम्ही डिरेक्टली मशीन घेऊन जाऊ शकता. मॅडम, जर एखाद्या महिलेला किंवा एखाद्या युवा उद्योजकाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी काय लोनची वगैरे सुविधा आहे का आपल्याकडे? हो सर, निश्चिंत राहते या बाबतीत. कारण आपला हा जो बिझनेस आहे तो पैसे देणारा आहे आणि त्याच्यासाठी जर कोणाकडे पैसा नसेल गुंतवणूक करायला तर आपण लोनची सुविधा सुद्धा ठेवलेली आहे. तर आपल्या ऑफिसला जर व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला लोन बाबतीत सगळी माहिती त्यावरती मिळून जाणार. बरोबर. मॅडम, आपण या मशीनवर किती प्रकारचे प्रोडक्ट बनवू शकतो?
आपण या मशीन मध्ये जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे प्रोडक्ट बनवू शकतो, अच्छा, आणि जे आपला डाय आपण मशीन सोबत प्रोव्हाइड करतो त्या डाय वरती तुमचं प्रोडक्शन डिपेंड करतं. तर मशीन सोबत आपण आपल्याला जे काही एक्स्ट्रा एक्सेसरीज आहेत त्या मशीन सोबत फ्री देतो. त्यामध्ये एक्स्ट्रा 4 डायज देतो, जे की चकलीचा डाय झाला, कुरडईचा डाय झाला, मुरुक्कूचा डाय आणि पट्टी पापड वगैरे. तर कुरडईच्या डाय मधून तुम्ही कुरडई बनवू शकता, चकलीच्या डाय मधून चकली दाखवू शकता त्यांना, असं दाखवू, चकलीच्या डाय मधून चकली स्टिक्स बनवू शकता, आणि हा मुरुक्कूचा डाय आहे यामधून मुरुक्कू स्टिक्स असे वेगवेगळे टाईप्स बनतात. तर आपल्या जो तुम्ही डाय चेंज करणार त्या टाईपचं प्रोडक्शन तुम्हाला मशीन देणार. प्रेक्षकांनो, जर आपण आजच्या बिझनेसची जर पूर्ण समरी जर बघायची असेल तर आपण ते 1 मिनिटामध्ये समजून सांगायचे असेल तर हा व्यवसाय आहे एक चकली बनवण्याचा व्यवसाय आहे. ह्याच्यावर तुम्ही 2-3 व्यवसाय सुरू करू शकता मशीनवर. नंतर राहिली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट हा व्यवसाय तुम्ही 1 लाखामध्ये सुरू करू शकता. आणि बनवलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकायचा मॅडमने तुम्हाला सांगितलं आहे, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा बाकीचे जे सोशल मीडिया असतील तिथे तुम्ही तुमचा प्रोडक्ट विकू शकता. सगळ्यात महत्वाचं असतं प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं त्या रॉ मटेरियलमध्ये मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या पिठाची तुम्हाला चकली बनवायची आहे, ज्या टेस्टची चकली बनवायची आहे त्या टेस्ट तुम्हाला पीठ घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये असे जो काय फॉर्म्युले असतात की टेस्ट कशी वगैरे कोणती कशी बनवायची, किती तिखट पाहिजे, किती वेगळी पाहिजे, त्यानुसार त्यात मसाले टाकून तुम्ही हा प्रोडक्ट बनवू शकतात. सर्वात महत्वाचं मॅडम मी सांगितले ह्या व्यवसायापासून तुम्ही किती इन्कम जनरेट करू शकतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती काम करताय, कसं करताय त्यावर तुमचं इन्कम ठरतंय. आणि कमीत कमी तुम्ही 50-60 हजार रुपये या मशीन पासून एखादी महिला कमवू शकते मॅडमच्या म्हणण्यानुसार. आणि मॅडमनी पुन्हा सांगितली मशीन तुम्हाला जर कशी खरेदी करायची असेल ती कशी खरेदी केली पाहिजे, त्यांनी सांगितलेले की तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन फोन करू शकता आणि मशीन बाय करू शकता किंवा अधिकची माहिती घेऊ शकता. प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ऍग्रिकल्चर सेक्टर सोबत, तोपर्यंत जय हिंद.